सात बारावर विहीर किंवा बोर कसा लावायचा त्याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूया तत्पूर्वी चॅनलवर जर कोणी नवीन असलं तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा चला तर वळूया आपण आपल्या व्हिडिओकडं आता ई पिक पाहणी या ॲपमधून आपण सात बारावर विहीर कशी लावायची त्याविषयी जाणून घेऊ त्यासाठी आपल्याला आपल्या ई पीक पाहणी ॲपवर जायचं आहे जर कोणाकडं नसेल तर त्याने प्लेस्टोरवर जाऊन डाउनलोड करून घ्या आता इथं आपल्याला आपला महसूल विभाग निवडायचा आहे महसूल विभाग निवडल्यानंतर नेक्स्ट करायचे आहे आता इथं आपल्याला खातेदाराचं नाव निवडायचं आहे ज्याच्या नावावर आपल्याला विहीर लावायची त्याचं नाव निवडायचं आहे जर अगोदर नोंदणी केलेली नसेल तर आपण इथं नवीन खातेदार नोंदणीवर जाऊन नोंदणी करू शकता आता इथं आपल्याला संकेतांक क्रमांक माहीत नाही आहे तर इथं आपण संकेतांक विसरलात यावर क्लिक करायचं आहे इथं आपला संकेतांक क्रमांकही येऊन जाईल तो आपण इथं टाकून घ्यायचा आहे परत इथं नेक्स्ट करायचं आहे आता आपल्यासमोर हे असं पेज येईल त्यामध्ये इथं कायम पड चालू पड नोंदवा असे तीन चार ऑप्शन आहेत पीक माहिती नोंदवा जर आपल्याला पिकाची माहिती नोंदवायची असेल तर इथं पीक माहिती नोंदवावर ऑप्शनवर जा झाडं नोंदवायचे असतील तर इथं बांधावरची झाडे नोंदवा आणि पीक माहिती जर मिळवायची असेल म्हणजे आपण कोणकोणते पीक पीक पाहणी केली का नाही ते जर बघायचं असेल तर इथं खाली पिक पीक माहिती मिळवा या ऑप्शनवर जायचं आहे किंवा आपल्या गावात कोणाची पीक पाहणी झाली किंवा नाही इथं आपण गावातील खातेदाराची पाहणीसुद्धा बघू शकतो तर आता आपल्याला विहीर किंवा बोर कसा लावायचा आहे त्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्या ऑप्शनवर जायचं आहे इथं कायम पड किंवा चालू पड नोंदवा यावर इथं क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे ॲटोमॅटिक येऊन जाईल आपण जे खा जो खातेदार निवडला आहे त्याचा आता गट नंबरसुद्धा इथे येऊन जाईल आता इथं आपल्याला कायम पड किंवा चालू प्रकार निवडायचा आहे तर आता इथं आपण विहीर किंवा बोर लावायची म्हणजे आपली ती कायमस्वरूपी पड असते त्यामुळे आपण इथं कायम पड निवडूया का ला आता इथं पड नेमकं कशाची आहे म्हणजे आपल्याला विहीर लावायची किंवा बोर लावायचा आहे किंवा तलाव आहे डोंगरपड आहे जी आपली पड असेल ती आपण लावू शकतो आपल्याला भरपूर ऑप्शन आहे तिथं कांदा चाळ जर आपण केलेली असेल तर तीसुद्धा आपण इथं निवडू शकतो गोट फार्म पण आपल्याला एक विहीर मन विहिरीची नोंद करायची त्यासाठी आपल्याला इथं एक विहीर पड असा इथं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा जर बोर लावायचा असेल तर बोरचा सुद्धा ऑप्शन इथं आपल्याला मिळून जाईल इथं कुंपनलिकावर क्लिक करायचं आपल्याला बोरसाठी पण आपल्याला आता इथे विहीर लावायची त्यासाठी आपण इथं एक विहीर पड यावर क्लिक करूया आता इथं क्षेत्र किती येतं आपल्या विहिरीसाठी जे काही क्षेत्र लागतं ते आपण इथं घ्यायचं आहे आपल्याला एक गुंठा क्षेत्र लागत असेल तर आपण इथं एक गुंठा निवडायचे आता इथं आपल्याला विहिरीचा फोटो अपलोड करणं आवश्यक आहे त्यासाठी आपण इथं विहिरीचा फोटो अपलोड करून तर इथं आपण विहिरीचा फोटो घेतलेला आहे आता फोटो घेतल्याच्यानंतर परत इथं हिरव्या बाणावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि समोर जायचं आहे आपली माहिती बरोबर आहे का हे आपण इथं पुन्हा एकदा बघून घेऊ शकतो आणि इथं आपल्याला इथं टिकमार्क करायचं आहे कोपऱ्यात परत नेक्स्ट बा पुढे जायचं या प्रकारे आपली विहीर सात बारावर नोंदवली गेली आहे अशाच प्रकारे बोरसुद्धा आपण लावू शकतो जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद